माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस मान्य विरोधी पक्ष नेता यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत शेअर करावं. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित आताच ज्यांनी मार्गदर्शन केलं ते पालकमंत्री उदयजी, प्रवीण दरेकर जी, प्रसाद लाडजी, माफ करा मी मोबाईलवर असल्यामुळे मला सगळ्यांचे चेहरे काही दिसत नाही आहेत, त्यामुळे सर्वच उपस्थित मान्यवर जिल्हाधिकारी आणि सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी या ठिकाणी सन्माननीय आमदार आणि विरोधी पक्षनेते श्री प्रवीण दरेकर, श्री प्रसाद लाड, श्री निरंजन डावखरे, श्री भाई गिरकर आणि श्री रमेश पाटील या सर्व आमदारांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आपल्या निधीतनं त्यांनी निधी उपलब्ध करून देऊन कोविड सेंटरची निर्मिती या ठिकाणी केली. एवढंच नव्हे तर प्रसाद लाड यांनी काही CSR मधनं देखील लहान मुलांकरता काही व्यवस्था उभ्या केल्या आणि त्यामुळे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यवस्था या आता उपलब्ध आहेत. आता जसं या ठिकाणी पालकमंत्र्यांनी सांगितलं की आपली अपेक्षा आहे की तिसरी लाट येऊ नये किंवा कोणालाही त्या तिसऱ्या लाटेमध्ये अडचणीत जावं लागू नये, परंतु दुर्दैवाने असं काही झालं तर आपण तयारीत असलो पाहिजे. कोणीही व्यक्ती उपचाराविना त्या ठिकाणी अडलाय अशी परिस्थिती येऊ नये या दृष्टीनं ही व्यवस्था उभी करणं अत्यंत महत्वाचं आहे. मला असं वाटतं की वॅक्सिनेशन हे आपण अधिक वेगानं या ठिकाणी जर करू शकलो तर तिसऱ्या लाटेपासून आपल्याला मोठ्या प्रमाणात संरक्षण हे मिळणार आहे. आणि आपण आज बघतोय की आपल्या देशाने वॅक्सिनेशनचा रेकॉर्ड केला आणि महाराष्ट्र आता पहिल्या क्रमांकावर आहे. केंद्र सरकारच्या वतीनं मोदीजींच्या वतीनं सर्वात जास्त वॅक्सिन्स या महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत आणि त्यातनं आपलं वॅक्सिनेशन अतिशय वेगानं होत आहे. पुढच्या काळामध्ये जे राहिले आहेत त्यांचं जर आपण वॅक्सिनेशन करू शकलो तर तिसऱ्या वेव्हमध्ये लोक इन्फेक्ट झाले तरी दवाखान्यात जाण्याची अवस्था येणार नाही. कारण आपण बघितलं एकतर ज्यांचे दोन डोस झाले आहेत तशातले फार कमी लोक इन्फेक्ट होत आहेत, पण जे इन्फेक्ट होत आहेत त्यांना कुठलाही मेडिकल असिस्टन्स फारसा लागत नाही किंवा ऍडमिशन लागत नाही. तर मला असं वाटतं त्या दृष्टीने देखील आपल्या सगळ्यांना काम करण्याची आवश्यकता आहे. मी विशेषतः या ठिकाणी प्रवीणजी, प्रसाद लाड यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन. निरंजन डावखरेंचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करेन की या लोकांनी या कोविडच्या संपूर्ण काळामध्ये सातत्याने कोकणामध्ये दौरे करून आणि विशेषतः रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल या ठिकाणी खूप व्यवस्था उभ्या केल्या, लोकांना कशा प्रकारे मदत करता येईल हा प्रयत्न केला. आणि विरोधी पक्षनेते म्हणून प्रवीण दरेकर तर संपूर्ण महाराष्ट्रात फिरत होते, पण त्याचवेळी विशेष लक्ष कोकणाकडे त्यांनी दिलं आणि त्यातनं हा आजचा कार्यक्रम होतोय. मी प्रवासात असल्यामुळे मी अधिक या ठिकाणी बोलणार नाही. मी एवढंच सांगतो की हे एक अतिशय चांगलं काम आणि महत्वाची व्यवस्था उभी राहिली आहे. ही व्यवस्था आपल्याला नीटच ठेवायची आहे, पण जसं उदयजी म्हणाले या व्यवस्थेचा उपयोग करण्याची कोणावर आवश्यकताच पडू नये अशी ईश्वराला प्रार्थना करूया. आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो.